सरकार आणि चांगला धडा मनोज दादानी आणि संपूर्ण समाजाने दिला. त्याच्यामुळे अनेक मराठवाड्यातले सगळे बांधव हे दाखल्यापासून वंचित झालेले होते आणि एक चांगली सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्या विनंतीला मान दिला. एक अभूतपूर्व विजय तुमच्या सरकारचा मांडला जाणार का, कारण की स्वतः उद्या मुख्यमंत्री येऊन मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडणार आहे. याच्यामध्ये विजयाचा अजयाचा भाग नसतो. समाजाला न्याय मिळणं महत्वाचं असतं. आपल्या समाज बांधवांना भेटण्यासाठी आणि मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि असं पहिल्यांदाच घडतंय की स्वतः ते मुद्दाम त्यांना भेटायला येत आहेत आणि समाज बांधवांना भेटायला येतात, कारण खूप वर्षानंतर हा न्याय समाजाला मिळतोय आणि त्याच्यामुळे सर्वच लोक आनंदी आहेत आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. सगळे सोहऱ्यांच्या संदर्भात तुम्ही अध्यादेश काढला, परंतु तो जर सगळे सोहऱ्यांच्या संदर्भातला अध्यादेश हायकोर्टात टिकल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाची निराशा होईल आणि पुन्हा त्यांना कोर्टाकडे सगळ्या संदर्भात. एक गोष्ट लक्षात घ्या की मुळात आम्ही कुठलंही नवीन आरक्षण दिलेलं नाही. पूर्वी हे आरक्षण महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून आहे. दाखले मिळण्यामध्ये जी अडचणी निर्माण होत होत्या आणि पुरावे शोधून काढण्यामध्ये ज्या अडचणी दूर होत होत्या त्या ज्येष्ठ न्यायतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं शोधून काढण्यात आलं. त्याचं डिजिटायझेशन होतं आहे, त्याच्यामुळे ते अतिशय फर्म असे पुरावे आहेत आणि ज्यांच्याकडे पुरावे असतात त्यांना दाखले दिले पाहिजेत हे कोर्टानेच त्याची पद्धत ठरवून दिलेली आहे. त्याच्यामुळे नवीन कुठलंही आरक्षण नसल्यामुळे या आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकणार नाही. परंतु या अध्यादेशाला छगन भुजबळ कंप्लेंट ओबीसी समाजाचं सुद्धा स्पष्ट म्हणणं होतं की कुणबी हे असलेलं आरक्षण आहे आणि ते आरक्षण देण्यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही आणि दुसरं आरक्षण जे आम्ही प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण आहे. ते पॉलिटिकल आरक्षण नसतं, फक्त शिक्षण आणि नोकऱ्या या दोनसाठी. कारण पूर्वी दाखले दिल्यानंतर सुद्धा समाजाची काही लोक मागे राहतील, त्यांच्या संदर्भात सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही दाखल केलेलं आहे आणि जी एक मोठी प्रक्रिया असते सर्वेची, ही सर्वेची प्रक्रिया सुद्धा रेकॉर्ड टाईममध्ये म्हणजे फक्त 7 दिवसामध्ये पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि ह्या मीटिंग घेत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासामध्ये घेतलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री सातत्याने मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या मीटिंगला हजर असायचे. मराठा समाजाचे सर्व नेते या वेगवेगळ्या मीटिंगला हजर असायचे. परंतु खऱ्या अर्थाने मनोज दादांनी जी लढाई केलेली त्याचं कौतुक हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि चांगला असा निर्णय ज्याला होतो त्याला सर्वांनी. परंतु याच सगळ्यात तुम्ही जो सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला याला तुमच्याच मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत छगन भुजबळ यांचा कुठेतरी विरोध आहे. ते सातत्याने म्हणतात की ह्याला कुणीतरी हायकोर्टात जाऊन चॅलेंज करेल आणि हे पुन्हा फिसकट होऊन जाईल, त्यामुळे एकंदरीतच मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. बघा, वेगळं आरक्षण आम्ही दिलेलंच होतं, ते हायकोर्टामध्ये टिकलेलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जो सर्वे केला त्याची साईज छोटी होती आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे उचललेले होते ते लक्षात घेऊन भारतातलं सर्वात मोठं सर्वेक्षण हे आम्ही मोजक्या दिवसामध्ये करतोय आणि हे करण्यामागे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. त्याच्यामुळे सर्व त्रुटी दूर करून ते सुद्धा आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पहिली लढाई आपण जिंकलेली आहे, पुढची लढाई तेवढ्याच सक्षमपणे सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला लढायची आहे आणि त्याच्यासाठी जी माहिती पाहिजे ती सर्व माहिती आवाहन करतील आणि समाजाची सर्व लोक आपल्या गावामध्ये जाऊन माहिती सरकारला देतील, जेणेकरून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण. विजयी सभा.